कुसुम सोलार योजना महाराष्ट्र 3, 5 आणि 7.5 एचपीसाठी नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. पाहूया संपूर्ण माहिती. महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजना ही केंद्र सरकारची योजना असून शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत सौर पंप उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश असून 2021 साली ही आता सध्या सुरू आहे. कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र 2021 या अभियानांतर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषणविरहित सौर कृषी पंप स्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षातील मंजूर 1 लक्ष पारेषणविरहित सौर कृषी पंप स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये 2.5 एकर 5 एकर आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3 HP 5 HP आणि 7.5 HP DC पंप स्थापित करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आधार कार्ड, पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा नाहरकत दाखला, 7/12 उतारा, भोगवटादाराचे नाहरकत प्रमाणपत्र, शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास भागीदाराचे नाहरकत प्रमाण प्रतिज्ञापत्र आणि अनुसूचित जाती जमातीसाठी प्रमाणपत्र ही याची लागणारी कागदपत्रे असून यामुळे 24 तास लाईट राहील, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पुरेपूर पाणी देता येईल, लाईट बिल वाचेल आणि आर्थिक लाभ होईल. त्याच पैशातून शेतकऱ्याला त्याच्या इतर शेत गरजा पूर्ण करता येणार आहेत. कुसुम योजना 2021 नुसार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे व शेतकरी समृद्ध होणार आहे. याच उद्दिष्टाने ही केंद्र सरकारने योजना सुरू केलेली असून शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी ही योजना आहे. यामध्ये वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेतात शेजारी शेतजमीन धारक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहणार आहे. सर्वात पहिल्यांदा विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहणार आहे आणि शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध असणे गरजेचे असणारे यांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 2.5 एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 अशुशक्ती, 5 एकरापर्यंत 5 अशुशक्ती आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्याला 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास ते सुद्धा अनुज्ञेय राहणार आहे.